देशातील प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन घडामोड पाहण्यासाठी राष्ट्र परिवर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सुरेश राजाराम दुधाळ, वय वर्ष 22, मुक्काम पोस्ट देवनाळ, तालुका जत, जिल्हा सांगली. व्यवसाय शेती. घरात एक पैलवान असायला पाहिजे आणि दारात खिल्लार बैल असायला हवा. यातच शेतकऱ्याची समृद्धीचं लक्षण असून याच विचारधारेतून राजाराम दुधाळ यांनी शेती व्यवसायाबरोबरच खिल्लार संगोपन आणि व्यवस्थापनाचा त्यांचा छंद असून उधळणाऱ्या कोंडांना आणि खवळलेल्या बैलांना आकळण्याचं काम त्यासाठी वाघाचं काळीच असावं लागतं. अर्थात ही वाघाचं काळीच निश्चित रूपाने सुरेश राजाराम दुधाळ यांच्यामध्ये असलेलं पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहावया मिळेल. आज शेतीपासून आणि शेतीवर आधारित असणाऱ्या पशुधन यापासून शेतकऱ्याबरोबरच नागरिकही दूर जात आहेत. परंतु दुधाळ कुटुंबीय आधुनिक पद्धतीने शेती आणि खिलार प्रजातीचं संगोपन आणि संवर्धनासाठी उत्तम प्रतीचे रेतनासाठी असणारा हा टायगर, या टायगर विषयी थोडक्यात जाणून घेऊया. टायगरचं वय वर्ष 4 हे दुधाळ कुटुंबीय नवीन खरेदी असून पूर्वीच्या मालकाने या टायगर नावाच्या वळू खिल्लार वळूला संबोधित करून त्याला प्रशिक्षण दिलेलं आहे. टायगर 4 वर्षाचा असेल. आपण सर्कशीतील हत्ती पाहतो, सिंह पाहतो, रिंग मास्टरच्या चापकाच्या इशाऱ्यावरती ती कृती करत असतात. परंतु या ठिकाणी हातात कोणत्याही प्रकारचा चाबूक किंवा रिंग मास्टरच्या हातात धाक दाखवण्यासाठी कोणतीही वस्तू नसताना एका पायावरती वळवणं, पळवणं आणि त्याला आकळणं हे येड्या गबाळ्याचं काम नसून त्यासाठी वाघाचं काळीच लागतं आणि या सर्व गोष्टी रक्तातच असाव्या लागतात. आणि हे दोन्ही मर्दानी गुण सुरेश राजाराम दुधाळ आणि ज्याच्या नावात टायगर आहे असा टायगर या दोघांच्याही दोघांनाही राष्ट्र परिवर्तन चॅनलचा सलाम. दुधाळ कुटुंबीय टायगरचं पालन पोषण संगोपन हे पोटच्या मुलापेक्षाही जास्त करत आहे. कुटुंबीय खिलार संगोपनासाठी आणि उच्च प्रतीचं खिलार रेतनासाठी संवर्धनाचं कार्य करत आहे. सुरेश राजाराम दुधाळ यांचा टायगर मुक्काम पोस्ट देवनाळ, तालुका जत, जिल्हा सांगली हा या मुक्कामी असून पुढील संपर्क क्रमांकावरती त्यांना संपर्क करू शकता आणि आपल्याकडील असणार खिल्ला प्रजातीच संगोपन, संवर्धन आणि रेतनासाठी वरील नंबरवरती आपण संपर्क करा. असं म्हटलं जातं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुंटी. आणि आपणही खिल्लार संगोपनासाठी संवर्धनासाठी एक छोटस पाऊल उचलूया हीच राष्ट्र परिवर्तन चॅनलच्या वतीने माफक अपेक्षा. धन्यवाद.